इंद्रन करिता व्यभिचार शापन देता ऋषीवर दैमी कैसा पावे रामचंद्र भाग्य माझे थोर ऋषी भाई बोलाय भाई 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 पश्चाताप झाला ती म्हणली नाही नाही योग निमित्ताला झालं हे मला माझ्या ऋषीने शाप दिला कुठं काय झालं हे काहीच नाही म्हणले खरं असणारे माझ्यावरती त्या ठिकाणी इंद्रानच कृपा केली आणि त्यांच्यामुळे मला रामाची भेट झाली माझं सर्व असणार पापाचं निरसन झालं त्या ठिकाणी आणि खरी मी असणारी त्या ठिकाणी भाग्यवान आहे माझ्या भाग्याचा उदय झाला असं त्या ठिकाणी अहिल्या म्हणू लागल्या गौतमाचा आणि शाप तो मज झाला रूप माझे जाऊन पुण्य पाप शुद्ध स्वरूप पावले शुद्ध स्वरूपाला मी प्राप्त झाले म्हणले माझ्या पती परमेश्वराने गौतम ऋषीने मला शाप दिलाच नाही तो शापच मला अमृत झाला म्हणले आणि अमृत झाल्यामुळं मी या पाप पुण्याच्या पलीकडं माझी अवस्था झाली म्हणून सांगतात इंद्र केला नाही ना विचार केला माझा जन्मोद्धार गौतम शाप नव्हे तो वर ते रघुवीर भेटविला त्याच्यामुळे मला रघुवीराची रामाची भेट झाली म्हणजे मला इंद्रानं शाप दिला नाही इंद्रानं माझा त्या ठिकाणी विचारी कर्म केलं नाही नवे नवे इंद्रदेवानच माझ्यावर कृपा केली ब्रह्मांडाचे नायक धनी प्रभू रामचंद्र मला भेटले असं त्या ठिकाणी अहिल्या पुन्हा पुन्हा असणार या ठिकाणी सर्वांची असणारी स्तुती करून बोलू लागल्या का तर यांच्यामुळं मला माझ्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राची किंवा रामाची मला भेट झाली असं सांगतात गौतम माझा निज परतारू गौतम माझा निज सद्गुरु गौतम माझा निज निर्धारू जे निरगुविरू भेटविला हे जमलं पाहिजे ही अहिल्या आहे तुमचीच आहे तुमचीच नावकरी आहे अहिल्या हा देवी स्त्रीच होती ना ती काय म्हणली माहिती का गौतम माझा भरतारू म्हणजे माझे पती परमेश्वर निश्चित पतीच नाहीत म्हणल्या गौतम माझा निज गुरु माझे खरे गुरु गौतम ऋषी म्हणले कारण मालकीने आपल्या पती परमेश्वराला गुरु मानावं आणि मालकानेही आपल्या मालकीला गुरु मानावं तिनं जर एकदा चांगला मार्गदर्शक माहिती तूच माझे गुरु तुलसीदास महाराज म्हणले का नाही माझ्या पत्नीनं मला त्या ठिकाणी डोळे उघडले ते म्हणले महाराज तुम्ही जर एवढा आता साया देवासाठी केला असता तर देव तुम्हाला भेटला असता काही असणाऱ्या नास्क्या फुसक्या देहासाठी पुरातून आलात त्या मडेवर काय बसलात दहामीन त्या ठिकाणी दोर म्हणून त्या दहामीला काय धरलं ना आलात कशासाठी या नास्क्या फुसक्या देहासाठी अहो एवढा साया देवासाठी केला असता तर देव तुमचा तुमच्या पुढे येऊन बसला असता म्हणजे भेट दिली असती म्हणजे खोरे राव तुझं हे बोललंस ती खरंय ना हे काय शरीर जायचं ठेवण आहे बरोबर आहे का आणि नास्क्या फुसक्या या भोगामुळे मी रात डोक्यावर घेतली खरंय म्हणले आजपासून तूच माझी गुरु आम्हाला तर लेखीला भेटत असते का महाराजाच्या लेखीला असते का त्या गेले बघा तुमचं कीर्तन म्हणून ते म्हणाला ते तुम्हीच आमचे गुरु तुमचं सगळं खरं आम्ही मग बाकी त्याला सांगतो पण घरी चलत तसे माझे सद्गुरु असणारे म्हणले गौतम ऋषी आहेत त्यांच्यामुळे माझं आणि देवाची भेट झाली असं म्हणू लागल्या जगी